गेल्या 6 महिन्यातून अधिक काळ देशातील रेल्वे सेवा बंद आहे. सध्या काही रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत, पण बहुतेक रेल्वे थांबून आहेत. त्यामुळे नैऋत्य रेल्वेने हुबळी विभागात पॅसेंजर रेल्वेचा वापर मालवाहतुकीसाठी करण्यास प्रारंभ केला आहे. सध्या रेल्वेकडे मालवाहतूक करण्यासाठी मागणी वाढली आहे, त्यामुळे रेल्वे बोर्डाने पॅसेंजर रेल्वेचा वापर मालवाहतुकीसाठी करण्यासाठी परवानगी दिली आहे. सेकंड क्लासच्या डब्याचा आणि लगेज डब्याचा वापर मालवाहतुकीसाठी करण्यात येत आहे. एका रेल्वेचे 15 सेकंड क्लासचे डबे आणि 2 लगेजचे डबे मालवाहतुकीसाठी वापरण्यात येत आहेत. पॅसेंजर रेल्वेतून मालवाहतूक करण्याचा हुबळी विभागाने प्रथमच प्रयोग केला असून ही वाहतूक स्वस्त आणि सुरक्षित आहे. गेल्या काही महिन्यांपासून थांबून असलेल्या पॅसेंजर रेल्वेचा उपयोग मालवाहतुकीसाठी करण्यात येत असल्याने रेल्वेला उत्पन्न मिळत असल्याचे हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मलखेड यांनी सांगितले. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.